विविध क्षेत्रातील बातम्या बघण्यासाठी इंडर टीव्ही न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। तसेच आमच्या चॅनलवर सर्वप्रथम बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी प्रणव। इंडिया टीव्ही न्यूज मराठीच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। पाहूया शहरातील ठळक घडामोडी। कल्याण पश्चिम व पूर्वेला जोडणाऱ्या नव्या पत्री पुलाच्या खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे। अवजड वाहनांची वाहतूक या एकाच पुलावरून सुरू असल्याने त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण येऊन कल्याण दिशेकडे असंख्य खड्डे पडले आहेत। रस्त्याच्या वरचा स्तरच उखडला आहे। परिणामी वाहतुकीचा वेग मंदावला असून रस्ते विकास महामंडळ खड्डे केव्हा भरणार असा प्रश्न विचारला जात आहे। महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या 27 गावांमध्ये सुरू असलेले पाण्याचे दुर्भिक्ष सोडवण्यासाठी राबवली जाणारी अमृत योजना रखडल्यामुळे पालिका प्रशासनाच्या निधीतून अंतर्गत वाहिन्या टाकण्याचे काम मे महिन्याच्या अखेरीस सुरू करण्यात आले आहे। यातील 70% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी झालेल्या कामाचे 20% तरी मोबदला मिळावा अशी मागणी कंत्राटदाराकडून करण्यात येत आहे। श्रावण महिना रिमझिमच्या सरींचा तसाच सणवारांचा, या सणांची जय्यत तयारी आतापासूनच सुरू झाली आहे। बाजारपेठा सजू लागल्या असून कलाकारही विविध वस्तू घडवण्यात व्यग्र आहेत। श्रावणातील पहिलाच सण म्हणजे नागपंचमी। 15 ऑगस्टलाच असणाऱ्या या सणांसाठी नागमूर्ती बाजारात दिसू लागल्या आहेत। काही कलाकार यावर शेवटचा हात फिरवताना दिसत आहेत। विमानाच्या आत घरचे अन्न पदार्थ बॅगेत नेण्यास अडवले जात नसेल, तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणांवर घरचे किंवा बाहेरील अन्न पदार्थ नेण्यास अडवले जात नाहीत, तर मग मल्टीप्लेक्स सिनेमागृहांमध्ये नेमक्या कोणत्या कारणामुळे सुरक्षेचा धोका निर्माण होतो असा खडा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला केला। तसे याविषयी पुढील सुनावणीत स्पष्टीकरण देण्यासही सांगितले। शाळकरी विद्यार्थ्यांची ने आण करण्यासाठी 12 आसनापर्यंतच्या वाहनांना आणि त्यातही रिक्षांना देण्यात आलेल्या परवानगीबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला धारेवर धरले। सुरक्षेच्या नियमांचे पालन होत नसलेल्या वाहनांना अशी परवानगी देऊ नये असे पूर्वीच्या आदेशांमध्ये स्पष्ट केलेले असतानाही त्या संदर्भातील परिपत्रक कशाच्या आधारे काढले अशी विचारणा करत त्याविषयी गुरुवारी स्पष्टीकरण देण्याचे निर्देशही सरकारला दिले। गेले काही दिवस सातत्याने कुठल्या ना कुठल्या आपत्तींना सामोरे जात असलेल्या मुंबईने बुधवारी अग्निकल्लोळ अनुभवला। चेंबूर येथील भारत पेट्रोलियम कंपनीत दुपारी 3:45 सुमारास जबरदस्त स्फोट होऊन भीषण आग लागली। या स्फोटाचा जोरदार हादरा चेंबूर, माहूल, सायन, प्रतीक्षानगर आदी भागांमध्ये जाणवला। 11वी प्रवेशाची 4थी यादी जाहीर झाली, मात्र मुंबई आणि ठाण्यातील ज्युनियर कॉलेजमधील बहुतांश शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहकारी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी झाले असल्याने प्रवेश प्रक्रिया होऊ शकलेली नाही। या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने 4थ्या फेरीतील प्रवेशास पात्र विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 10 तारखेपर्यंत मुदतवाढ दिली आहे। तसेच आतापर्यंत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरी आयोजित करण्यात आली आहे। कल्याण पूर्वेकडे पिसवली येथे अमरदीप कॉलनीमध्ये राहणारा 26 वर्षीय सिद्धेश जाधव हा 2 ऑगस्टपासून बेपत्ता आहे। या प्रकरणी कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला। या तरुणाची दुचाकी व मोबाईल कल्याण पश्चिमेकडील गांधारी पुलावर सापडला असून तरुणाची इतर कोणतीही माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले। 7व्या वेतन आयोगाच्या मागणीसाठी ज्येष्ठ कामगार नेते र.ग. कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या लाक्षणिक संपाच्या दुसऱ्या दिवशी संपाची कोंडी कायम राहिली। चर्चा केल्यानंतरही ठोस मार्ग न निघाल्यामुळे तिसऱ्या दिवशी संप होणारच असे नेत्यांनी सांगितले। एकतर्फी प्रेमातून प्राची झाडे या तरुणीच्या झालेल्या हत्येनंतर महिलांच्या तक्रारींची बाब पोलिसांनी अधिकच गांभीर्याने घेतली असून वर्षभरातील पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील महिलांच्या तक्रारीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे। तक्रारींची दखल घेण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात एक महिला अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय नवनियुक्त पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी घेतला आहे। तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज मराठी। तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। 9320420420। आता वेळ आली आहे निरोप घेण्याची। उद्या भेटू। धन्यवाद। विविध क्षेत्रातील बातम्या बघण्यासाठी इंडिया टीव्ही न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। तसेच आमच्या चॅनलवर सर्वप्रथम बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।